नमस्कार, प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली पावसाळा स्पेशल रेसिपी आहे कॉर्न कटलेट। भरपूर व्हेजिटेबल्स त्यापैकी कॉर्न चीज घालून आपण हे कटलेट बनवलेले आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। साधेही कॉर्न कटलेट बनवलेले आहे, अगदी मस्त झालेले आहेत आणि आपण याच्यामध्ये चीज स्टफ करून सुद्धा बनवलेले आहे। हे थोडे चीजी आहेत, ते बघू शकता, मुलांना खूपच आवडतात। फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आपल्या कटलेटच्या रेसिपीला सुरुवात करूया। कॉर्न कटलेट बनवण्यासाठी इथे मी कॉर्न घेतलेला आहे, जवळजवळ अर्धा किलो कॉर्न आहे। आता हे आपण सगळं मिक्सरला ग्राइंड करायचं आहे, त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये हा सर्व कॉर्न घालायचा आहे। यातच आपल्याला 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहे। आणि 2 इंच मी अद्रक घेतलेलं आहे कट करून। इथे 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं आहे। लसूण, मिरची, अद्रक, मका हा सोलून घेतलेला, ते व्यवस्थित मी असं मिक्सरला जाडसर थोडं वाटून घेतलेलं आहे। बघू शकता, थोडंसं जाडसर ठेवायचं, त्यामुळे कटलेटला आपल्या एक क्रिस्पीनेस आणि एक चव वेगळीच येते। त्यामध्ये आपल्याला एक, मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे, ते थोडे असे ग्रेट करून घ्यायचे आहेत। मी 2 असे बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, अगदी बारीक चिरलेलं कांदा आहे, मीडियम साईजचे कांदे आहेत। सिमला मिरची घेतलेली आहे, लाल आणखीन पिवळ्या कलरमध्ये आणि ही हिरव्या कलरमध्ये आहे। मुलांना थोडं कलरफुल डिश असेल तर थोडी मजा खायला येते आणि हेल्दीसुद्धा आहे, तर त्यासाठी मी हे सर्व सिमला मिरची मिक्स करणार आहे। इथे मी 1-2 मीडियम साईजचे गाजर खिसून घेतलेले आहेत। भाज्या तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये कोणत्याही ॲड करू शकता कटलेटमध्ये, फक्त कॉर्नचं म्हणजे मक्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं। याच्यात मी 1 टेबलस्पून चाट मसाला घेणार आहे, 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट आहे। तर यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जवळजवळ मी 1 टेबलस्पून इथे मीठ घालणार आहे, 1.5 टेबलस्पून लिंबाचं रस घातलेलं आहे, आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे। मी इथे मस्तपैकी 1 वाटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। हे थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे 1-2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेणार आहे। तांदळाचं पीठ आपल्याला बाइंडिंगची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याएवढं घालायचं आहे, थोडं थोडं करून घालायचं। कटलेट आपले बाइंड झाले पाहिजेत एवढं आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हा ब्रेडसुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे। ब्रेडनी काय होतं, थोडेसे कटलेट आपले अगदी वजनाला असे हलके आणि क्रिस्पी व्हायलासुद्धा मदत होते। ब्रेडच्या जागी तुम्ही ब्रेड क्रम वापरला तरीही चालेल। आपण याचे कटलेट बनवायला घेऊया, ब्रेड बनवून घेऊया। थोडंसं असं हातावर गोळा घ्यायचा करून, थोडंसं प्रेस करून थोडं फ्लॅट करून घ्यायचं आणि एकाच साईजचे आपल्याला सगळे कटलेट बनवायचे आहेत। मुलांना ज्या शेपचे आवडतात त्या शेपमध्ये सुद्धा हे आपण बनवू शकतो, थोडे आपण ह्या शेपचे सुद्धा बनवू शकतो। याच कटलेटमध्ये आपण चीज स्टफ करून सुद्धा कटलेट बनवू शकतो। आपण याच्यामध्ये थोडं चीज घालायचं आहे। पॅन घेतलेलं आहे, आपण याच्यामध्ये कटलेट फ्राय करणार आहोत। पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे बऱ्यापैकी, आपल्याला डीप फ्रायच करायचं। तेल आपल्याला अगदी छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी याच्यामध्ये मी एक ही टूथपिक घालून बघणार आहे। तुम्ही बघू शकता असे ह्याला बुडबुडे येत आहेत, याचा अर्थ तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये एक एक करून कटलेट सोडून घ्यायचे आहे। आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच मसाले वगैरे ॲड केलेले नाही आहेत, अगदी सिंपल पद्धतीने आपण बनवलेले आहेत।
त्यामुळे खायलाही अगदी मस्त टेस्टी आणि पावसाच्या दिवसामध्ये मस्त गरम गरम मुलांनाही आवडतात. थोडासा कलर चेंज झालेला आहे तर आपण हे सगळे थोडे उलटून घेऊया. बघू शकता कलर आपल्या कटलेटला अगदी मस्त आलेला आहे, कलरफुल दिसत आहेत. ते चवीलाही खूप छानच लागतात आणि आता पावसाळा सीझन आहे तर पावसाळ्यामध्ये मका सगळीकडे अवेलेबल असतो, त्यामुळे सर्वांना आवडणारी अशी डिश आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. आपल्याला मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे आहे त्यामुळे फ्राय करायला थोडा वेळ लागतो, पण अजिबात गडबड न करता अगदी मंद अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. आता कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि आपले कटलेट व्यवस्थित फ्राय करून झालेले आहे. चीज स्टफ केलेले कटलेटसुद्धा आपल्याला अलगद हाताने थोडेसे असे पट्टी करून घ्यायचे आहे. हे सुद्धा अगदी मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचे आहे. मुलांना चीज वगैरे स्टफ केलेले थोडं जास्त आवडतं, म्हणून त्याच आपल्या कटलेटच्या जे आपण बनवलं होतं पीठ त्याच्यामध्ये आपण थोडंसं चीज स्टफ करून करतो, थोडीशी व्हरायटी. हे सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहे. पावसाळा स्पेशल कॉर्न कटलेट तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी चीज स्टफ केलेले सुद्धा मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि चीजवाले अगदी मस्त लागतात, मुलांनाही खूपच आवडतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत. धन्यवाद.